अरुणा ढेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे। या लेखामध्ये त्यांनी जीवनातील एक मूलभूत असं महत्त्वाचं तत्व उलगडून दाखवलेलं आहे। तसं पाहिलं तर माणूस वाट पाहतच वाटचाल करत असतो, प्रत्येक पावलावरती त्याच्या मनामध्ये नंतर काय होईल, माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना, अशी एक तगमग असते आणि त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते ही तगमग। हे तत्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने पटवून दिलेले आहे। सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहतात। अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे हे त्यांच्यासाठी अत्यंत रमणीय होते। उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यांमुळे हिरवेगार बनलेले ते झाड बघून उंबराचं लेखिकांचं मन हळवे कोमल होऊन जाते आणि मग त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात। वाट पाहणे त्यांची निर्मितीशीलता जागृत करते। आत्याची वाट पाहताना त्यांचं मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते। या सर्वांत जगण्याचाच अनुभव होता, अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी, वारकरी, भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकांना गवसतात। अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशी वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात आणि म्हणून वाट पाहताना हे जे शीर्षक या लेखाला दिलेले ते अत्यंत समर्पक असे आहे।